नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्न आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. 21 ऑगस्ट हा दिवस वर्ल्ड फॅशन डे म्हणून साजरा करण्यात येतो. मुळात फॅशन म्हणजे एखादा ट्रेंड किंवा स्टाईल स्टेटमेंट असं समीकरण असतं, नाही का? मग हा ट्रेंड किंवा ही फॅशन कपड्यांच्या बाबतीत असू शकते, दागिन्यांच्या बाबतीत असू शकते, अगदी केशरचनेच्या बाबतीत असू शकते किंवा चपलांच्या बाबतीत सुद्धा असू शकते. असे एक ना अनेक प्रकार असतातच. मग ही फॅशन किंवा हा ट्रेंड म्हणजे केवळ चांगलं दिसणं, आकर्षक दिसणं एवढ्याच पुरतं मर्यादित असतं का? का इतर अनेक पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत? याच पर्यायांचा विचार करणार आहोत आजच्या सखी सह्याद्रीच्या भागात. आजचा आपला विषय काय आहे तो पाहून घेऊया. आजचा आपला विषय आहे फॅशन डिझायनिंग आणि तंत्रज्ञान. आणि या महत्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेले आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी अर्थातच NIFT मध्ये कम्युनिकेशन डिपार्टमेंटच्या अध्यक्ष आणि सहप्राध्यापक सुषमा सैतवाल यांना. मॅडम नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या आपल्या दुसऱ्या पाहुण्या आहेत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी अर्थातच NIFT मध्ये फॅशन डिझायनिंग डिपार्टमेंटमध्ये सहाय्यक प्राध्यापक श्वेता रांगणेकर मॅडम. मॅडम नमस्कार. नमस्कार. आपलंही सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत. मुळात फॅशन म्हटलं की जसं मी मगाशी म्हटलं तसं की केवळ चांगलं दिसणं किंवा आकर्षक दिसणं आहे का, तर या क्षेत्राशी करिअरच्या समजा करिअर करायचं असेल तर करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, त्यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती असावी लागते, आणि केवळ मुलींसाठीच हे क्षेत्र आहे का किंवा इतर सुद्धा अनेक समज गैरसमज या क्षेत्राशी संबंधित आहेत, आणि याच अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या भागात या मॅडमकडून करून घेणारच आहोत. तुमच्या मनातले सुद्धा प्रश्न आमच्यापर्यंत थेट येऊ द्या. त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 2490805020 2498805020 02-2 अर्थातच STD कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी. नेहमीप्रमाणे आपण दोन गोष्टी पाळणार आहोत. प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा, म्हणजे तुमचा आवाज तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल. आणि विषय कळलेला आहेस, त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न जर तुम्ही विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या दोन्ही पाहुण्यांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल. लगेचच करूया चर्चेला सुरुवात. दोघींचं पुन्हा एकदा मी या कार्यक्रमात स्वागत करते. जसं म्हटलं तसं की 21 ऑगस्ट हा दिवस वर्ल्ड फॅशन डे म्हणून साजरा करण्यात येतो. मुळात फॅशन सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यासाठी हा एक वेगळा दिवस साजरा करण्यामागचा नेमका उद्देश काय सांगू शकाल मॅडम, किंवा काही पार्श्वभूमी आहे का? नाही, आपण वर्ल्ड फॅशन डे म्हटलं तर तो सुरू झाला खूप आधीपासून, पण त्याचं असं हिस्ट्री अशी फार व्यवस्थित डॉक्युमेंट केलेली नाहीये. पण त्याचं साजर करायचं मेन एक रिझन काय लोकांनी सगळं काढलं आहे की खूप वेगवेगळ्या ठिकाणी फॅशनचं नवीन नवीन गोष्टी लोक करतात आणि एक असा दिवस मिळाला ज्याच्यामध्ये अख्ख्या वर्षभरात त्या लोकांनी नवीन काय केलंय तर त्याच्याबद्दल ते लोक त्याला फेलिसिटेट करू शकतील आणि त्याचं त्याला ते लोक अवॉर्ड देऊ शकतील असं करून ह्याचं सुरू केलं. जसं आपले वेगवेगळे आपण दिवस निभवतो की फादर्स डे असतो त्या दिवशी आपलं वडिलावरती प्रेम नेहमीच असतं, पण एक दिवशी आपण असं म्हणतो की आपण सगळ्या ह्याच्यातनं थांबून जरा त्यांच्याबरोबर एक मोमेंट घेतो की त्यांना थँक करायचं की त्यांचा आभार मानायचा. तसंच वर्ल्ड फॅशन डेचं मेन कारण हेच आहे की आपण अख्ख्या वर्षभर आपण कपडे घालतो सगळं बघतो पण फॅशनमध्ये नवीन काय झालं त्या गोष्टीचं एक दिवस आपण घेऊन थांबून त्याचं
वाट बघून आणि त्याचा आभार करू सगळ्या लोकांनी ज्यांनी कंट्रीब्यूट केलंय ह्या फॅशन निमित्त. तर त्याच्यामुळे हे सुरू झालं. भारतात अजून इतकं वर्ल्ड फॅशन डेचं किंवा असं इतकं एवढं सेलिब्रेशन किंवा त्याचं अवेअरनेस एवढं अजून आत्ता तरी नाही आहे. बरोबर. तर त्याच्याप्रमाणे आता बघायचं पुढे आता. आणि आम्ही खरंच आभारी आहोत की आम्हाला ही संधी मिळाली की आम्ही हा असा विषय पुढे येऊन सांगू शकतो ज्याच्याबद्दल ज्याची माहिती घरोघर महाराष्ट्रात आणि त्याच्या पुढे लोकांना कळेल की ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये वेगळेवेगळे गोष्टी आपण करू शकता, ट्राय करू शकतो आणि त्याचं लोकांना माहितीच नसतं किंवा अवेअरनेसच नसतो. अगदी बरोबर. तर त्याच्यापुढे आता आपण बघू की कसं करू शकतो. या क्षेत्राशी एक जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो असं आपण म्हणू शकतो. आणि मुळात या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा एक सन्मान किंवा त्या व्यक्तींप्रती आदर व्यक्त करण्यासाठी सुद्धा ह्या दिवसाचं एक निमित्त आहे. फॅशन तर आपण रोजच करतो नाही का, पण असं जेव्हा आपण म्हणतोय की फॅशन रोज आपण करतो आहोत, आजकाल ह्याचा ट्रेंड आहे वगैरे असं आपण बरेचदा आपण म्हणत असतो, पण अगदी थोडक्यात समजा सांगायचं झालंच की फॅशन म्हणजे नेमकं काय तर काय सांगाल, म्हणजे त्याचाही अभ्यास आहे अर्थातच. आणि मग त्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून फॅशनची आपण एक व्याख्या म्हणूया, काय सांगू शकाल मॅडम? फॅशनची असं व्याख्या म्हटलं तर एका शब्दात किंवा असं ते करणं खूप क्वचित आपण करू शकतो, कारण की शक्यच नाही. ते एवढं सगळे गोष्टी त्याच्यामध्ये हे आहेत की खूप महान लेखक आणि हे लोक पण येऊन गेले ज्यांनी प्रयत्न केला त्यांच्या हिशोबाने ते सांगतील की फॅशन म्हणजे काय, पण ते जमलं नाही. एके वेळेस इतकं कंटाळून ऑस्कर वाईल्ड करून एक महान लेखक होऊन गेलेत, त्यांनी म्हटलं फॅशन इज अ फॉर्म ऑफ अग्लीनेस विच हॅज टू चेंज एव्हरी 6 मंथ्स. तर म्हणजे इतकं खरंच असं आहे की आपल्याला दर 6 महिन्यांनी काहीतरी नवीन लागतं. आणि आपल्या रोजच्या ह्याच्यात जर आपण बघितलं तर चेंज किंवा बदलाव हाच एक गोष्ट आहे जी आपल्या बरोबर नेहमी राहतं आणि तेच बदलत राहतं. तसंच त्याच्याबद्दल आपण बघितलं तर फॅशनमध्येही तेच आहे. आपण काय घालतो ते कपड्यांपासून तो पोशाखपासून ते कसं घालतो ते पण एक फॅशन आहे. त्याच्यामध्ये पोशाख आला, त्याच्यात आपली आभूषण आले, त्याच्यात आपलं मेकअप आलं, दागिने आले, बूट चपला, जसं तुम्ही म्हटलं ते तसंच सगळं कव्हर होतं. आणि त्याचे खूप वेगळ्या हिशोबाने लोक आपलं आपलं इंटरप्रिटेशन देतात त्याच्यात. तर फॅशन असं एका शब्दात त्याचं खरंच आम्हाला जमत नाही. आम्ही जेव्हा बसतो पण शिकवतो कॉलेजमध्ये तेव्हा आम्ही म्हणतो की सगळ्यांना सगळ्यात पहिले प्रश्न विचारतो की फॅशन म्हणजे काय, आणि दरेक जे स्टुडंट असतं ना ते वेगळ्या वेगळ्या त्याचं व्याख्या घेऊन येतं. आणि ह्याची हीच सौंदर्य आहे की आपल्याला दरेक जणाकडनं एक वेगळं फॅशन मिळतं आणि एक इंडिव्हिज्युअल स्टाईल मिळते आणि आम्ही त्याच्याच प्रमोशनमध्ये जातो की तुम्ही ते त्याला व्यवस्थित. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की व्यक्ती तितक्या प्रकृती त्याप्रमाणे व्यक्ती तितक्या फॅशन, नाही का मॅडम? तुम्ही काय सांगाल याच्यामध्ये? असंच म्हणता येईल की फॅशन म्हणजे केवळ पोशाख शास्त्र असं नाहीये. त्याच्याच नुसार ही फॅशन समाजापर्यंत कशी पोहोचवली जाते तो पण एक भाग आहे ज्याला फॅशन कम्युनिकेशन म्हटलं जातं. आणि मग ही फॅशन समाजामध्ये पोहोचवण्यासाठी वेगवेगळी माध्यमं आहेत. त्याच्यासाठी फॅशन जर्नलिझम, फॅशन फोटोग्राफी आहे, फॅशन स्टायलिंग आहे. या वेगवेगळ्या माध्यमातून ती फॅशन समाजापर्यंत पोहोचवली जाते. बरं बरं बरं. म्हणजे फक्त फॅशन म्हणजे केवळ दिसणं असं नाहीये तर त्याच्याशी संबंधित इतर अनेक क्षेत्र आहेत आणि त्या क्षेत्रांचाच आपण विचार करणार आहोत आजच्या भागामध्ये. पण त्यापूर्वी म्हणजे पूर्वीच्या काळी समजा जर आपण बघितलं तर त्या काळी सुद्धा बरीच फॅशन होती. त्या दागिन्यांची एक वेगळीच तरा होती असं आपण म्हणू शकतो, एक वेगळाच मजा होती त्या दागिन्यांची किंवा त्या साडी प्रकाराची. आणि त्या काळी सुद्धा आपण असं म्हणू शकतो की ती फॅशन होती जी कालानुरूप फॅशन आता बदलत गेलेली आहे. पण पूर्वीच्या काळी असं आपण म्हणत नव्हतो की हा ट्रेंड आहे बाबा किंवा ही स्टाईल आहे. मग मुळात भारतामध्ये जसं तुम्ही म्हणाल तसं की हा जो दिवस आहे तो भारतात इतक्या पद्धतीने नाही साजरा केला जात. मग फॅशन हा जो शब्द आहे किंवा ही एक प्रथा आपण म्हणू शकतो तर ती भारतात कधीपासून सुरू झाली? आपण भारतात जर ती प्रख्यात म्हटलं की केव्हापासून सुरू झाली तर ते आपल्या जुन्या इंडस व्हॅलीपासून पण आम्ही म्हटलं तर तिथे पण होतं फॅशन. त्या काळात पण ते काय घालायचंय तर ते आपल्या इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचे दोन अगदी, आता मोहनजोदारो पिक्चर पण आलाय तर दोन अगदी फेमस पिक्चर आपण सगळ्यांना लक्षात असेल, एक बाई अशी उभी हात करून डान्सिंग गर्ल आणि एक बिअर्डेड मॅन असं. तर त्या काळात पण आपण जेव्हा बघतो इतकं जुनं तर त्याच्या त्या शॉलमध्ये ते एम्ब्रॉयडरी किंवा ते जकार्ड वीव असं साधी गोष्ट अशी पासून आता तिच्या बांगड्या ते सगळं घालणं ते सगळ्यामध्ये फॅशन होतं. त्याच्यानंतर आपण वर्षानुवर्ष बघत गेलो, वैदिक पिरियड आला, त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे ते अंतर्या किंवा धोती स्टाईलमध्ये सगळं घालायचं. तर ती फॅशन बदलत राहिली. आणि भारतात सगळ्यात मोठी गोष्ट आपण बघतो तर ते हे आहे की
आपण आजूबाजू जे लोक येतात ना त्यांना बघतो, त्यांच्याकडनं नवीन गोष्टी शिकतो आणि त्याचा अनुभवला आपलं करून मिक्स करून हे करतो. जसं पूर्वीच्या काळी मुघल्स जेव्हा आले तर मुघल्सची आपण फॅशन घ्यायचं सुरू केलं, त्याच्यानंतर जेव्हा ब्रिटिश आले तर ब्रिटिशची फॅशन काय ती गोष्ट आपण हे केली, काय प्रॅक्टिकल आहे काय नाही होणार त्याचा बदल करत करत गेलो. आणि इतकं हे आहे की आधीपासून आतापर्यंत इतकं बदल बघत आलो होतो आपण फॅशनमध्ये आणि आपण वेगळ्या वेगळ्या वेळेस आपण त्याला ऍक्सेप्ट पण केलेलं आहे. आणि साडीचं आपण म्हटलं किंवा आता दर भारतातल्या वेगळ्या वेगळ्या स्टेट्समध्ये आपण जेव्हा बघतो वेगळ्या वेगळ्या प्रदेशात वेगळ्या प्रकारे साडी नेसली जाते, ते पण एक फॅशन आहे. आणि ती आपली सगळ्यात मोठं हे आहे की आपण म्हणतो ना की डायव्हर्सिटीमध्ये आपण एक युनिटी इन डायव्हर्सिटी, ते भारताचं सगळ्यात प्लस पॉईंट आहे. आणि ती गोष्ट आपण फॅशनमध्येही बघतो आणि एवढे गोष्टी आहेत आपल्याला बघून शिकण्यासाठी की ती हिस्ट्री आपण म्हणजे मोहनजोदारो किंवा असं थाउजंड ऑफ इयर्स अगो बीसी पासून आतापर्यंत आपण त्याला ट्रान्सफॉर्म होताना बघितलं आणि नवीन नवीन गोष्टी करताना बघितलं. अगदी. आणि आता हे तुम्ही खूप छान म्हटलं की भारतात विविधतेत एकता आहे आणि मला वाटतं त्याच विविधतेमध्ये आपल्याला खूप बऱ्यापैकी फॅशन दिसून येते, नाही का? आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार सर. मॅडम माझे तीन प्रश्न आहेत. पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की आजच्या या धावत्या जीवनशैलीमध्ये ग्राहक देखील चोखंदळ झाला आहे, त्याला गरजा वाढत आहेत, त्याच्या नवीन नवीन त्याला हवं असतं, ज्याला हटके आणि वेगळे पण हवं असतं फॅशन डिझायनिंग मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून, हे तुम्ही कसं देऊ शकाल पहिला प्रश्न. दुसरं मला असं विचारायचं की काही ग्राहकांचं बजेट हे खूप म्हणजे मध्यमवर्गीय असल्यामुळे ते मध्यम असतं, तर त्यांना सुद्धा मध्यम बजेटमध्ये रिजनेबल बजेटमध्ये आधुनिक फॅशन डिझाईन कशा प्रकारे देता येतील. आणि तिसरं मला असं विचारायचं की फॅशन डिझायनिंग क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक आहेत हे खरंच ग्लॅमरस क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करायला मिळतंय, पण ग्लॅमरस क्षेत्रामध्ये काम करताना देखील एक प्रकारचं कामाचं समाधान नक्की तुम्हाला मिळत असेल, ते कसं, ते तुम्ही कसं अनुभवता हे ऐकायला आवडेल. धन्यवाद. धन्यवाद. खूप छान आणि वेगळे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत की आजकाल धावपळीचं जग आहे आणि फॅशनच्या बाबतीत सगळ्यांनाच आजकाल नवीन हवं आहे, ग्राहक सुद्धा म्हणजे आपण सगळेजण चोखंदळ झालेलो आहोत, हटके पाहिजे काहीतरी. तर मग अशा वेळेला या क्षेत्राशी संदर्भात आधुनिक तंत्रज्ञानाचा आपण वापर करून कसं ग्राहकांचं समाधान करू शकतो? ऍक्च्युली खूप चांगला प्रश्न आहे. त्यांनी ग्राहकांबद्दल जे बोललं आहे आणि ग्राहकांना कमी याच्यामध्ये आजकाल भरपूर हवं असतं, मग त्याच्यासाठी एक ब्रँड आयडेंटिटी आपण म्हणतो त्याच्यावर भरपूर भर दिला जातो. आणि मर्चंटाईज किंवा फक्त पोशाखाव्यतिरिक्त एक ॲम्बियन्स एक सर्व्हिस देण्याचं नवीन पद्धत आता आहे आणि बरेचसे ब्रँड्स त्याच्यावर खूप भर देतात आहे. त्यामुळे फक्त आपण पोशाख घेतो आहे किंवा एखादं मर्चंटाईज विकत घेतोय आता ही वस्तुस्थिती नाहीये, त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या बऱ्याचशा पेरिफेरल वस्तू दिल्या जातात ग्राहकांना, त्यामुळे मग त्यांना तो एक जो एक्सपिरियन्स असतो तो खूप महत्वाचा होतो. बरोबर. आणि त्यांचा दुसरा प्रश्न त्याच अनुषंगाने होता की एक फॅशन डिझायनिंग म्हटलं की थोडंसं महागडं क्षेत्र असा अजून सुद्धा गैरसमज आहेत, तर मग समजा बजेट हा सुद्धा एक खूप मोठा एक म्हणतोय म्हणूया आपण मुद्दा आहे, तर मग मध्यम जे असतात ग्राहक त्यांना त्यांच्या बजेटमध्ये किंवा रिझनेबल प्राइसमध्ये समजा जर वस्तू पाहिजे असतील किंवा फॅशन हवी असेल तर त्यांनी नेमकं आपलं आता हे हा पण एक वैयक्तिक प्रश्न आहे. याच्यामध्ये फॅशन महागडीच असते असं काही नाहीये. ऍक्च्युली स्ट्रीट फॅशन ही सुद्धा एक कल्पना आहे आणि जे यंग मार्केट आहे जे आजकालचे तरुण पिढी आहे त्यांची ही फॅशन हे ते स्वतःच बनवतात आणि जरुरी नाही त्या जे विद्यार्थी आहेत ते प्रत्येक जण इतका पैसा खर्च करून त्यांना स्वतःला अपडेट ठेवून ते ट्रेंडी स्वतःची इमेज करू शकतील असं शक्य होत नाही. त्यामुळे कमी पैशासुद्धा एक स्वतःची इमेज बनवणं फार शक्य होतं. त्यामुळे आपला जो गैरसमज आहे की फॅशन म्हणजे खूप महागडं एक प्रकार आहे तो फार चुकीचा आहे. थोडक्यात आपल्याला सूट होईल अशी फॅशन करणं असा पेहराव करणं आणि असं दिसणं म्हणजे खरं तर आपला स्वतःचा ट्रेंड निर्माण करणं असं आपण म्हणू शकतो. स्वतःचे युनिक आयडेंटिटी आणि स्वतःची स्टाईल निर्माण केली जाते ती एक फॅशन. आणि त्या अनुभवाविषयी तुमच्या जाणून घ्यायचं आणि त्यांचा प्रश्न त्याच अनुषंगाने होता की एक ग्लॅमरस क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता आहात फॅशन डिझायनिंग म्हटल्यानंतर, तर कसा आहे अनुभव दोघींकडनं सुद्धा जाणून घ्यायचं काय सांगाल मॅडम?
बाहेरून खूप ग्लॅमरस वर्ड वाटतं, पण तसं नाही आहे ऍक्च्युली. जेव्हा पहिल्यांदा विद्यार्थी येतात तेव्हा आपण बरेचसे विद्यार्थी असं समजून येतात की खूप ग्लॅमरस आहे, फॅशन आहे, मी मॉडेल बनेल किंवा मला दुसऱ्या काही अपॉर्च्युनिटीज मिळतील. मग मुंबईला शिकायला येतात तेव्हा त्यांना असं वाटतं की बॉलिवूडशी आमचा संबंध येईल. पण जेव्हा खरं जेव्हा त्यांचं सुरू होतं क्लासेसमध्ये तेव्हा अगदी पहिल्या दिवसापासून जे स्वेट आपण म्हणतो की भरपूर परिश्रम याच्यामध्ये आहे. आणि फक्त वर्गामध्येच त्यांचं शिक्षण होतं असं नाही, भरपूर इंडस्ट्री व्हिजिट्स आहेत त्याच्यामध्ये, प्रॅक्टिकल प्रात्यक्षिक आहेत, भरपूर होमवर्क असतं आणि हँडझॉन स्किल आपण जी म्हणतो ती खूप आहे याच्यामध्ये. त्यामुळे बाहेरनं जरी वेगळं वर्ड दिसलं असलं तरी पण त्याच्यामध्ये खूप श्रम आहेत एवढंच म्हणता येईल. मेहनत तर प्रत्येक क्षेत्रात आहेच, त्यामुळे तुम्ही फक्त ग्लॅमर बघून जाऊ नका तर मेहनत करण्याची तयारी पाहिजे आणि अर्थात सातत्य सुद्धा हवं त्या मेहनतीला. काय सांगाल मॅडम तुम्ही? नाही, मी सुषमांनी म्हटलं ते अगदी बरोबर आहे. आम्ही जेव्हा तुम्ही फॅशन या फील्डमध्ये आलात तरी तुम्ही बॅकस्टेज मधले लोक आहात, तुम्ही बनवतात ते घालून लोक ग्लॅमर जे आहेत तो ऑन स्टेज आहे आणि तुम्ही बॅकस्टेज असतात. मला असं लक्षात आहे की मी याच ह्याच्यात सेम इन्स्टिट्यूटमधली ॲलुमनस पण आहे, मी तिथूनच शिकलेली आहे. आणि आम्ही जेव्हा पहिल्यांदा आलो तर पहिल्या दिवशी आम्हाला सांगितलं होतं वेलकम टू द मोस्ट डीग्लॅमराइज्ड 4 इयर्स ऑफ युअर लाईफ. हो, म्हणजे ती अगदी खरी गोष्ट होती की आम्ही जेव्हा तिथे होतो 4 वर्ष जेव्हा शिकत होतो तर ते काम करणं हे तेव्हा अगदी वाटणार नाही. लोकांची अशी खूप असं वाटतं की फॅशनमध्ये म्हणजे हिचं अगदी फुल ग्लॅमरमध्ये ना टिपटॉप राहणं आणि जाणं असं हे सगळं असतं, पण तसं अगदी होत नाही. कारण की तुमचं एवढं काम करणं, रात्र जागणं, तुम्ही जेमतेम 2 तासाची झोप करून सकाळी पोचतात कॉलेजमध्ये, तर इतकं हे नसतं. आणि जसं आपण आता एक संधी दिली जर तुम्हाला याची की आता आपण इथे आहोत, आपण एवढं व्यवस्थित तयार होऊन इथे बसलो, पण बॅकस्टेज मधले लोक आहेत ते एकदम क्लिअरली तसं आपल्याला तयार करणारे लोक आहेत ते समोर येत नाही. तर इवन दो आपलं जे ग्लॅमर आहे ते तसंच फॅशनमध्ये पण आहे की आम्ही कपडे बनवतो, आम्ही डिझाईन करतो, पण ते ऑन स्टेज जे आहेत ते घालून दुसरे लोक जातात. तर नुसतं ग्लॅमर असं हे नाही आहे, एक तुम्हाला सॅटिस्फॅक्शन असतं की तुम्ही काहीतरी बनवलं, काहीतरी क्रिएट केलं आणि तुमच्यामुळे कोणीतरी चांगलं दिसतंय, वा ती गोष्टचं एक समाधान मिळतं. त्यासाठी खूप परिश्रम घ्यावेच लागणार नाही का? कारण जसं मॅडम म्हणाला तसं की स्वतःचं काहीतरी वेगळं निर्माण करणं, स्वतःची काहीतरी प्रतिकृती वेगळी निर्माण करणं ह्यालाच खरं तर मला वाटतं जास्त महत्व आहे, नाही का? याच क्षेत्राविषयी जाणून घेताना आपण संवाद साधतोय फॅशन डिझायनर रिद्धी मापसेनकर यांच्याशी. मॅडम नमस्कार. हॅलो. हॅलो. हा मॅडम नमस्कार. हा नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत. थँक्यू व्हेरी मच. फॅशन डिझायनर म्हणून तुम्ही काम करता आहात तर या क्षेत्राविषयीचा तुमचा अनुभव काय सांगाल? माझा अनुभव खूपच छान राहिला आहे, कारण 2003 मध्ये मी मुंबईत आली. ऍक्च्युली मी गोव्याची आहे. मी आणि माझी बहीण सिद्धी आम्ही दोघांनी आमचं लेबल स्टार्ट केलंय 2009 मध्ये. पण 2003 till 2007 ही 4 वर्ष मी निफ्ट मुंबईमध्ये होती आणि मला खूप नॉलेज मिळालं तिकडे. खूप मला शिकायला चांगलं मिळालं, प्रॅक्टिकल नॉलेज प्लस थिअरिटिकल नॉलेज सुद्धा मस्त मिळालं आणि त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स खूप वाढला. आणि त्याच्यानंतर मग मी नरेंद्र कुमार हे जे फॅशन डिझायनर आहे त्यांच्याकडे मी 3 वर्ष काम केलं आणि त्याच्यानंतर मी आणि माझी बहीण सिद्धीने दोघांनी मिळून लेबल स्टार्ट केला. तर आमचा एक्सपिरियन्स आतापर्यंत खूपच छान राहिला आहे आणि लाईक ह्याचं पूर्ण श्रेय मी माझ्या कॉलेजला देते, कारण कॉलेजची जे सगळे टीचर्स आहे आणि जसं ते आम्हाला सगळ्यांना शिकवतात ऍज देअर ओन चिल्ड्रन ते खूपच चांगलं आहे. आणि आय डोंट थिंक सो, जर तुम्हाला नॉलेज चांगलं नाही मिळालं कॉलेजमध्ये तर तुम्ही किंवा यु नो लाईक चांगलं काम करू शकता इन युअर फ्युचर. सो द बेसिक नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरं बरं, धन्यवाद मॅडम आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल.
जसं मॅडमने आता सांगितलं की त्याही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या स्टुडंट होत्या आणि त्यांनी आता स्वतःचं एक वेगळं असं व्यवसाय निर्माण केलेला आहे, सुरू केलेला आहे आणि त्यात त्या यशस्वीपणे वाटचाल करत आहेत. आणि त्यावेळेला त्या असं म्हणाल्या की कॉलेज खूप महत्वाचं आहे कारण तुम्हाला मुळात एक बेसिक नॉलेज मिळणं फार गरजेचं असतं. तर आपण आता त्याच अनुषंगाने तुमच्याकडनं मला जाणून घ्यायचं आहे की सुरुवातीला जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला होता की कम्युनिकेशन क्षेत्र सुद्धा खूप महत्वाचं आहे, तर फॅशन म्हटलं की फक्त कपडे किंवा फक्त दागिने असं नाहीये, तर इतर सुद्धा अनेक क्षेत्र या क्षेत्राशी संबंधित आहे. तर त्या क्षेत्राविषयी मॅडम काय सांगाल तुम्ही? या फॅशन व्यवसायाच्या बिगर अम्ब्रेलामध्ये भरपूर दुसरे रिलेटेड आहेत विषय, ज्याच्यामध्ये मुंबईमध्येच आमच्याकडे टेक्स्टाईल डिझाईन आहे, ॲक्सेसरी डिझाईन हे एक वेगळं क्षेत्र आहे, नंतर निटवेअर डिझाईन आहे, फॅशन कम्युनिकेशन आहे आणि फ्लॅगशिप डिपार्टमेंट आम्ही म्हणतो फॅशन डिझाईन हे तर आहेच आहे. तर हा 4 वर्षाचा कोर्स आहे, पदवी अभ्यासक्रम हा आहे, 12वीनंतर 4 वर्षाचा हा अभ्यासक्रम आहे. बरोबर बरोबर. समजा या क्षेत्रामध्ये प्रवेश करायचा असेल तर 11वी आणि 12वी नंतरचा हा पदवी अभ्यासक्रम आहे, बरोबर. 11वी 12वी तिन्ही शाखांपैकी कुठल्याही शाखेचा विद्यार्थी इथे प्रवेश घेऊ शकतो. पण मग नेमकी म्हणजे काही गुणवारी किंवा टक्केवारी असं काही आहे का निश्चित? 12वीनंतर डिझाईनसाठी तिन्ही क्षेत्रातले स्टुडंट्स त्याला ऍडमिशन घेऊ शकतात. आणि फॅशन टेक्नॉलॉजी हा आमचा 4 वर्षाचा कोर्स आहे, त्याला सायन्स गरजेचं आहे, सायन्स 12वी सायन्स असणं गरजेचं आहे. प्रवेशासाठी पद्धत आहे, त्याच्यासाठी एंट्रन्स एक्झाम होतात जे साधारणतः ऑक्टोबरपासूनच ती प्रोसेस सुरू होते आणि जूनपर्यंत संपते, काउन्सिलिंगपर्यंत. आणि त्याच्यामध्ये लेखी परीक्षा होते, जनरल ॲप्टिट्यूड टेस्ट आपण म्हणतो, व्यवस्थापनची परीक्षा आणि सिच्युएशन टेस्ट, परिस्थितीजन्य टेस्ट पण होते आणि त्याच्यानंतर मग काउन्सिलिंगला स्टुडंट्सला बोलवलं जातं. बरं बरं बरं. म्हणजे फक्त फॅशन टेक्नॉलॉजी करायचं असेल तर सायन्स पाहिजे, अदरवाइज तुम्ही इतर म्हणजे कॉमर्स किंवा आर्ट्सचा विद्यार्थी सुद्धा या क्षेत्रामध्ये प्रवेश घेऊ शकतो, एंट्रन्स एक्झाम तर आहेच. बरोबर. याविषयी आणखीन जाणून घ्यायचं आहे पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. मंजुषा लागू आपल्याशी बोलत आहेत नागपूरहून. नमस्कार मॅडम. हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमचे सह्याद्रीचे सगळेच कार्यक्रम मी आवर्जून पाहत असते. आजचाही कार्यक्रम तुमचा खूप छान आहे. सामान्य लोकांना किती हा डिझायनिंग जो आहे तो खूप माहिती असतो, पण फॅशन डिझायनिंग आणि कॉस्ट्युम डिझायनिंग हे दोन वेगळे क्षेत्र आहेत का, आणि याच्यातलं कुठलं चॅलेंजिंग आहे, आणि दुसरी या दोन्हीपैकी कशात संधी जास्त आहेत या दोन क्षेत्रांपैकी? आणि हा जो आहे ना फॅशन डिझायनिंग आणि कॉस्ट्युम डिझाईन याच्यात काय बेसिक फरक आहे तो उदाहरणासहित सांगितला तर आवडेल. बरं बरं. धन्यवाद. फॅशन डिझायनिंग म्हणजे ॲपरल डिझाईन असं म्हणता येईल, पण कॉस्ट्युम डिझाईन हा असा वेगळा नाही आहे, तो त्याचाच भाग आहे किंवा त्याला नाव वेगळ्या पद्धतीने बोलल्या गेलं आहे. आणि फॅशन डिझाईन ही एक मोठं एक आहे व्यवसाय, त्याच्यामध्ये आणखीन बरेचसे जे रिलेटेड आहेत वेगळे वेगळे ते आपण आता बोललो आहेत. मला वाटतं श्वेता याच्यावर अजून काही बोलू शकेल. जसं मॅमने सांगितलं फॅशन डिझायनिंग म्हणजे आपण कपडे बनवतो, आता कपडे डिझाईन करताना फॅशन डिझाईनमध्ये वेगळे वेगळे अजून सब पार्ट्स येतात तसे. तर मेनली जेव्हा तुम्ही फॅशन डिझायनर म्हणून जातात तर तुम्ही वेगळ्या वेगळ्या क्लायंटच्यासाठी डिझाईन करतात, तर त्यात तुमचं आयदर तुम्ही आता पॅन्टलून्समध्ये गेला डिझायनर बनून, तुम्ही मॅक्समध्ये काम करतात की अशा वेगळे वेगळे आपण ब्रँड्स विकत घ्यायला जातो, शॉपर स्टॉपमध्ये तुम्ही शॉपिंगला गेला की बीबामध्ये घ्यायला गेला असं, तर तुम्ही तशासाठी डिझाईन करू शकता. तुम्ही स्वतःचं बुटीक उघडून काम करू शकता किंवा तुम्ही इंटरनॅशनल फॅशनसाठी एक्सपोर्टमध्ये काम करून करू शकता. पण जर फरक थोडासा जर आपण बघितला तर कॉस्ट्युम डिझाईन आणि ह्याच्यामध्ये असतो, तेव्हा फॅशन डिझाईनचं बाकीचं जेव्हा डिझायनर काम करतं तेव्हा ते प्रॅक्टिकल करंट फॅशनच्या साठी करतं. कॉस्ट्युम डिझाईनमध्ये त्यांना कॅरेक्टर समजायला लागतो, तर त्याला ते स्टडी करायला लागतं की कॅरेक्टर काय, कुठल्या एजमध्ये, जसं आता आपण पिरियड ड्रामा आणि सगळे मूवीज येतात किंवा सिरियल चालती, कधी कधी आपण बघतो की बऱ्यापैकी हिस्टॉरिकल सिरियल्स चालू आहेत, तर मग त्या टायमाला त्यांना एक स्टडीचं रिसर्च एक अजून वाढतं ज्याच्यामध्ये ते स्टडी करतात की त्या काळी काय फॅशन होती, त्या काळी काय कपडे चालत होते, आणि त्याच्या हिशोबाने ते डिझाईन करतात. आणि नुसतं काळाचं नसतं, त्या
जे कॅरेक्टर आहेत त्याचा पण विचार करून की बबली कॅरेक्टर आहे का की खूप असं शाय कॅरेक्टर आहे, मग त्याच्याप्रमाणे कलर्स त्याच्याप्रमाणे त्यांचे स्टायलिंग डिसाईड होती. पण फॅशन म्हटलं की ते थोडं फरक पडतो तेव्हा आपण फ्युचर ऑफ फॅशन स्टडी करतो की पुढे काय करू शकता काय ट्रेंडमध्ये येणार. तर हा एक थोडा फरक दोघा गोष्टींमध्ये जर असेल तर त्या हिशोबाने म्हणजे मुळात आपण असं म्हणू शकतो की कॉस्ट्युम डिझायनिंग हा फॅशन डिझायनिंगचाच एक भाग आहे. पण समजा जर आपल्याला कॉस्ट्युम डिझायनर म्हणूनच काम करायचं असेल तर जसं तुम्ही म्हणाल तसं की त्या कॅरेक्टर नुसार अभ्यास करून त्याप्रमाणे ठरवलं जातं नाही का. बरोबर बरोबर. जसं मॅडम तुम्ही म्हणालात तसं की एक एंट्रन्स एक्झाम दिली त्याच्यानंतर आपण या क्षेत्रामध्ये प्रवेश केलेला आहे, तर मुळात या क्षेत्राचा समजा प्रवेश घेतल्यानंतर अभ्यास कसा असतो त्या अभ्यासाविषयी जाणून घ्यायचंय. पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. भाग्यश्री पगारे आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो. हॅलो. हा नमस्कार बोला. माझा क्वेश्चन असा आहे की फॅशन डिझायनिंग केलं गेल्यावर करिअरच्या संधी काय पुढं. बरोबर बरोबर. धन्यवाद. त्या तुमच्या मुद्द्याकडे यायचं आहेच कारण का करिअरच्या संधीच नेमक्या आज आपण जाणून घेतो आहोत. पण त्यापूर्वी अभ्यासाविषयी तुम्ही सांगणार होतात की 4 वर्षांचा कोर्स आहे, पदवी कोर्स आहे हा तुम्ही सांगितलेला आहेस. या क्षेत्रात प्रवेश घेतल्यानंतर एकंदरीत अभ्यासाच्या कशा तयारी करावी लागते अभ्यासासाठी. ऍक्च्युली प्रत्येक जे फील्ड आहे त्याच्याशी रिलेटेड समजा आता आपण एक विषय घेतला किंवा टेक्स्टाईल आहे किंवा नेटवेअर आहे तर त्या एरियाशी रिलेटेड सगळे सब्जेक्ट त्याच्याशी असतात आणि मग ते राईट फ्रॉम बेसिक टिल द एंड पूर्ण त्याच्यामध्ये स्टडी केलं जातं. समजा आपण आता टेक्स्टाईल डिझाईन घेतलं तर ते वोवन फॅब्रिकपासून सुरू करून सर्फेस ऑर्नामेंटेशन आणि मग त्याच्यापासून ते प्रॉडक्ट बनवून होम टेक्स्टाईल कसं होईल आणि मग ते डिस्प्ले आणि मग ट्रेड फेअर, म्हणजे ते जर्नी असा जो आहे तो सुरुवातीपासून पूर्ण वरपर्यंत जातो. आणि मग हे प्रत्येक फील्डमध्ये तसं तसं त्या त्या क्षेत्राशी निगडीत वेगवेगळे विषय असतात. पण मला तर इथे मुद्दा असा विचारायचा आहे की क्षेत्र अनेक आहेत आणि मुळात प्रवेश घेताना कदाचित विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना माहिती नसू शकेल की बाबा ही एवढी एवढी क्षेत्र आहेत, फक्त फॅशन डिझायनिंग मध्ये मला जायचंय बाबा एवढाच एक विचार करून समजा त्या मुलाने एंट्रन्स दिली आणि मग आता त्याला भरपूर क्षेत्र समजलेली आहेत, पण मग नेमकं कोणतं क्षेत्र निवडायचं या बाबतीत जर तो कन्फ्युज झालाच तर त्यावेळेला काय करायचं. फॅशन डिझायनिंग मध्ये कल्पकता तर हवीच असते पण त्यानुसार पण आवडीनुसार होऊ शकतं. जर एखादा विद्यार्थी लिहिण्यात खूप चांगला असेल तर तो फॅशन जर्नलिझम फॅशन कम्युनिकेशन मध्ये ऍडमिशन घेऊन तो फॅशन जर्नलिझम मध्ये करू शकतो. त्या प्रत्येकाला आवडीनुसार वेगळं करता येईल. एखादा मॅनेजमेंटमध्ये चांगला असेल तर फॅशन टेक्नॉलॉजी आहे, मग फॅशन प्रोडक्शन अपरल प्रोडक्शनच्या याच्यामध्ये मोठ्या कंपनीमध्ये लागून एक क्वालिटी कंट्रोल मॅनेजरची पण पोस्ट आहे. कारण बरेचसे आमचे विद्यार्थी ना प्रत्येक क्षेत्रामध्ये फार वरच्या क्षेत्रावर आहे आणि ते फार मोठी जबाबदारी चांगल्या पद्धतीने सांभाळत आहेत सध्या. आणि आपण म्हणतो की तयारी कशी करायची तर एक कल्पकता ही तर फार महत्वाचीच आहे आणि वेगळ्या वेगळ्या लेव्हलचे कोर्सेस आहेत त्यानुसार त्यांनी जे म्हटलं त्याच्याशी करिअर कसं आहे तर तुम्ही कुठला कोर्स करता आहात त्याच्यावर ते अवलंबून असेल. समजा पदव्युत्तर डिग्री जर कोणी करत असेल मास्टर्स डिग्री तर तो रिसर्च मध्ये जाईल किंवा डायरेक्ट वरच्या पोस्टला लागेल. किंवा जर आमच्याकडे छोटे कोर्सेस पण आहे 2 वर्षाचा डिप्लोमा किंवा 3 वर्षाचे सर्टिफिकेट कोर्स पण आहे, मग त्या त्यानुसार त्यांना करिअर ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. म्हणजे छोट्या कालावधीसाठी सुद्धा कोर्सेस आहेत त्याविषयी मला जाणून घ्यायचं आहेच. पण समजा असाही एक समज किंवा गैरसमज असतो असं आपण म्हणू शकतो की हे क्षेत्र केवळ मुलींसाठीच आहे किंवा दुसऱ्या बाजूने विचार केला तर मुलींनी या क्षेत्रात जाऊ नये असंही आहे. म्हणजे दोन्ही बाबतीत गैरसमज असू शकतात आणि मला वाटतं तुम्ही खूप छान आदर्श आहात या सगळ्या गैरसमजासाठी की तुम्ही या क्षेत्रातच करिअर करून एक छान प्राध्यापक म्हणून सुद्धा काम करतच आहात, तर त्याविषयी काय सांगाल मॅडम. नाही हे खरंच आहे की ही गैरसमजूत खूप मोठी आहे की आपण म्हटलं की इथे फक्त मुली जातात. आम्ही खूपदा आमच्या इथे विद्यार्थी येतात ना ते मुलं जेव्हा येतात ते म्हणतात की मॅडम आम्ही घरी खूप भांडून आलो इथे कारण की त्यांना समजत नव्हतं कळत नव्हतं आम्हाला त्यांना सांगता नव्हतं की आम्हाला ही आवड आहे आणि ते आवड म्हटल्यावरती ते म्हणायचे की ही गोष्ट फक्त मुलींचं काम आहे तू कशाला करायला जातो. खूपदा आपण इव्हन क्लासिकल डान्समध्ये पण जसं बघतो असं ते म्हणतात म्हणजे आता मी कम्पॅरिझन असं हे केलं असं, पण
एक एक्झाम्पल दिलं पण ही गोष्ट आपण बघतो पण ही खूप मोठी गैरसमजूत आहे कारण की आपण भारतातले आता जर म्हटलं की चांगले डिझायनर्स फेमस कोण आहेत तर जेव्हा नावं येतात तर खूप सगळे पुरुष आहेत त्याच्यामध्ये रोहित बाल म्हणावं आपण की तरुण तैलानी म्हणावं की सब्यसाची मुखर्जी म्हणावं नरेंद्र कुमार अहमद हे सगळे पुरुष आहेत जे येऊन करून राहिलेत आणि त्यांनी खूप या क्षेत्रामध्ये प्रसिद्धता मिळवलेली आहे याच्यामध्ये तर ही खूप मोठी गैरसमजूत आणि आम्ही जेव्हा शिकवतो पण तेव्हा खूपदा बघतो की मुलांचं काम पण हे खूप छान करून येतात त्यांची विचारदृष्टी आणि हे सगळं पण छान असतात आणि त्यांची कल्पना आणि हे सगळं कल्पना करायची जी गोष्ट आहे ते पण व्यवस्थित बसतात तर हे असं काही नाही आहे की फक्त मुलींचा की मुलांचंच हे आहे फक्त आम्ही जेव्हा बघतो तेव्हा दिसतं आम्हाला की डिझाईन फील्डमध्ये मुली जास्त असतात आणि टेक्नॉलॉजीमध्ये जरा मुलं जास्त असतात पण ही एक गैरसमजूत आहे कारण की ही आपल्या इथे सोसायटीमध्ये चालत आलेली आहे की जेव्हा म्हणतात की नाही हे मुलींनी जावं ह्याचंच दुसरी बाजू जसं तुम्ही म्हटलं त्याच्यामध्ये लोक हेही म्हणतात की मुलींनी इथे जायचं नाही खूप ग्लॅमर आहे मुली बिघडून जातील किंवा फॅशन डिझायनर म्हटल्यावरती की ना बाबा ती मुलगी कशी असेल माहिती नाही संस्कार कशी असेल एक्झॅक्टली हे सगळे पण विचार येतात पण ते अल्टिमेटली सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या आई वडिलांनी जे संस्कार मुलांना दिलेत ते कुठल्याही क्षेत्रामध्ये गेले ते राहतील तसेच ते तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये जाऊन हे करा की तुम्ही डिझाईनमध्ये जा की फॅशनमध्ये जा सगळीकडे ती गोष्ट मेंटेन राहणार तिथेही लोक बिघडतात इथेही बिघडू शकतात आणि ते स्टुडंट ते स्टुडंट फरक पडणार तर त्याच्यामुळे ही अशी गैरसमजूत घेऊन पहिल्यापासून एक ठराविक मन करून जजमेंटल बनून जावं नाही आपल्याला काय आवडेल त्याच्या हिशोबाने पुढे जावं कारण की तुमचं करिअर आहे तुम्हाला आवड असेल तर तुम्हाला म्हणजे पॅशनलाच तुम्ही तुमचं प्रोफेशन बनवू शकता ही गोष्ट राहिली पाहिजे आणि ती जर तुम्ही करू शकला तर तुम्हाला म्हणजे पुढे जॉब म्हणजे जॉब वाटणार नाही तुम्ही एन्जॉय कराल ते अगदी अगदी थोडक्यात आपल्या कामातून आपल्याला समाधान मिळणं महत्वाचं मग ते क्षेत्र कुठलंही असू देत नाही का आपल्याला फोन आलेला आहे तो आपण घेऊया शोभा सूर्यवंशी आपल्याशी बोलतात नाशिकहून नमस्कार मॅडम शोभा सूर्यवंशी बोलते बोला माझ्या मुलीने डिप्लोमा केलेला आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला तर पुढे काय करायचं तिने ते समजत नाही आता स्वतःच व्यवसाय करता येईल का तिला आता कुठला डिप्लोमा केला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक फॅशन डिझायनिंगचा फॅशन डिझायनिंगचा बरं धन्यवाद धन्यवाद फॅशन डिझायनिंग मध्ये डिप्लोमा केलेला आहे तर पुढे तिला स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल का या अनुषंगाने त्यांचा प्रश्न होता अर्थात पहिला तर ते नक्कीच स्वतःचं करू शकणार किंवा अजूनही पुढचं शिक्षण पण ती विद्यार्थी घेऊ शकते लॅटरल ऍडमिशन हा एक कॉन्सेप्ट आहे कारण त्यांनी 3 वर्षाचा कोर्स केलेला आहे तर त्यांना परत एंट्रन्स एक्झाम देऊन लॅटरल ऍडमिशनसाठी अप्लाय करून पूर्ण ग्रॅज्युएशन त्या कम्प्लीट करू शकतील आणि त्याच्यानंतर मग जर नंतर करिअर केलं तर ते जास्त चांगलं होईल असं माझं मत आहे म्हणजे त्या क्षेत्राशी संबंधित आणखीन ज्ञान घेऊन मग त्या स्वतःचा व्यवसाय सुरू करतात ह्याच क्षेत्रामध्ये म्हणजे मगाशी आपला प्रश्न त्याच अनुषंगाने होतात की करिअरच्या संधी कारण का हा खूप महत्वाचा भाग आहे की अभ्यास झाल्यानंतर करिअर होणं अर्थातच गरजेचं आहे तर त्या संधी कोणत्या कोणत्या उपलब्ध आहेत करिअर जसं जर पदव्युत्तरचा अभ्यासक्रम असेल तर मॅनेजमेंटमध्ये डायरेक्ट स्ट्रॅटेजी पोस्टसाठी म्हणजे जे वरच्या पोस्टसाठी करिअर आहे तर ह्याच्यासाठी एम्प्लॉयमेंट कुठले मोठे मोठे ब्रँड हाऊसेस डिझाईन हाऊसेस कन्सल्टन्सी हाऊसेस आहेत किंवा वस्त्र बनवणाऱ्या प्रॉडक्शन फॅक्टरीज इंडस्ट्रीज आहेत हे जनरली आमचे एम्प्लॉयर असतात स्टुडंटचे आणि स्वतःचं लेबल तर ते कधीही करू शकतात जसं आताच आपल्याला रिद्धीचं एक उदाहरण आहे की जिने स्वतःचं चालू केलं आणि ते एक मोस्ट सक्सेसफुल डिझायनर म्हणून आता सध्या काम करते आहे तर वेगळ्या वेगळ्या लेवलला भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत बऱ्याचदा स्टायलिंग मध्ये पण मुलं काम करतात आहे की बॉलिवूड मध्ये किंवा सिरियल मध्ये स्टायलिंग कॅरेक्टर स्टायलिंग ते करतात आहे किंवा सेट डिझायनिंग पण करतात आहे मोठमोठ्या मॅगझिन्समध्ये पण कॉपी रायटिंग किंवा एडिटर वगैरे अशा पोस्टला पण स्टुडंट्स आहेत न्यूजपेपरमध्ये पण त्यांना भरपूर स्कोप आहे ज्याच्यामध्ये पण ते आज वेगळ्या वेगळ्या पदावर स्टुडंट्स काम करत आहेत म्हणजे करिअरच्या संधी बऱ्याच आहे त्याला बिलकुल हे नाहीये म्हणजे इट डिपेंड्स की
कुणाला कशामध्ये इंटरेस्ट आहे आणि केवढी कल्पकता आहे त्याच्यानुसार त्याचं करिअरला काही हे नाही आहे, म्हणजे अनलिमिटेड आहे. आपण दिलं पाहिजे ही कल्पकता, आपण आपली कल्पनाशक्ती कशी वापरतोय त्यावर आपलं पुढचं सगळं करिअर आहे असं आपण म्हणू शकतो. मॅडम तुम्ही काय सांगाल याविषयी? मॅमनी मोरोलेस सगळं कव्हर केलेलं आहे. फक्त कसं आहे की आमच्या इथे वेगळे डिपार्टमेंट्स आहेत असं. तर फॅशन डिझाईन म्हटलं की ते कपड्यांचं येतं, तर त्याच्यामध्ये मेनली तुम्ही डिझायनर तरीके जाऊ शकतात, मर्चंडायझर करून एक पोस्ट असती तसं करू शकतात. तर डिझायनर पण कुठे, तर जसं रिटेल हाऊसेस आहेत तर रिटेल हाऊसेसमध्ये काम करू शकतात. डिझाईन हाऊसेस म्हणजे कोणी एस्टॅब्लिश डिझायनर आहे त्याला असिस्ट करू शकतात. तुम्ही स्वतःचं लेबल उघडणं म्हणजे एंटरप्रेन्योर बनू शकतात. बरं. किंवा तुम्ही एक्सपोर्ट हाऊसमध्ये काम करू शकता. तसंच दुसरं डिपार्टमेंट एक येतं टेक्स्टाईल डिझाईन करून. टेक्स्टाईल डिझाईन म्हणजे हे मुळात कापड कसं बनतं त्याच्यापासून ते लोक करतात. तर हे सगळे लोक वेगळ्या वेगळ्या फॅब्रिक डिझायनिंग पासून करू शकतात आणि होम टेक्स्टाईल्स डिपार्टमेंटमध्ये. तर हे जे होम फर्निशिंगचे मोठे मोठे जे ब्रँड्स आपण ऐकतो ज्याला वेगळे वेगळे सेलिब्रिटीज एंडॉर्स करतात, तर तिथे ते डिझायनर म्हणून टेक्स्टाईल डिझायनर म्हणून लागतात. फॅशन कम्युनिकेशनमध्ये मॅमनी सांगितलं तसं स्टायलिस्ट आहे, फोटोग्राफर झालं फॅशन फोटोग्राफर, फॅशन जर्नलिझम करून लिहायचं असेल जर तुम्हाला, व्हिज्युअल मर्चंडायझिंग. कारण की फॅशन कम्युनिकेशन म्हणजे तुम्ही जे फॅशन बनवलंय त्याला क्लायंटला कम्युनिकेट करायचं की काय आहे, त्यांना इच्छा झाली पाहिजे की हे मी विकत घेतलं पाहिजे, तर ते कसे घेतील. तर आपण वेगळेवेगळे स्टोर्सला जातो तर त्याची डिझाईन की ही विंडो डिस्प्लेस केलं, तर ते पण एक करिअर संधी होती. तसंच नेटवेअर डिझाईन करून जे आहे त्याच्यात आपण स्पोर्ट्सवेअर मग लॉन्जरी हे सगळ्याची डिझायनिंग येते. आणि त्याच्या बरोबरीने मग दुसरं आमचं अजून एक डिपार्टमेंट आहे फॅशन आणि लाईफस्टाईल ऍक्सेसरी. तर ते ऍक्सेसरीज म्हणजे बॅग्स, शूज, ज्वेलरी हे सगळ्यावरती कॉन्सन्ट्रेट करतं. त्याच्यामध्ये भारतात निफ्टचे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपली आपली जी स्ट्रेंथ आहे, जसं आपण ज्वेलरी म्हटलं की ते गांधीनगरमध्ये जातं कारण की तिथे सुरत आहे, डायमंड मार्केट आहे सगळं. फुटवेअर म्हटलं की चेन्नईला जातं, कोलकाता म्हटलं की लेदर मार्केट येतं, तर लेदर डिझाईन तिथे पण येतं असं. तसे हे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत आणि दर डिपार्टमेंटचे वेगवेगळे करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत. तर तुम्ही जेव्हा विचारत होता ना की एवढे ऑप्शन्स आहेत की कसं करायचं, तर आम्ही जेव्हा काउन्सिलिंग असतं तेव्हा आम्ही सगळे फॅकल्टी दर डिपार्टमेंटमधले तिथे असतात, पॅरेंट्स पण असतात. तर रँकिंगच्या हिशोबाने जेव्हा ते लोक सीट आपली आपली घेतात तर तेव्हा त्यांना काही पण प्रश्न असले तर आम्ही तिथे असतो त्यांना गाईड करायला की तुमच्या ह्याला म्हणजे मुलाला काय आवडतं, काय त्यांना बनवायला आवडेल, काय एन्जॉय करतील त्या हिशोबाने ते चूज करू शकतात. मुद्दा तोच होता मग अशी की करिअरच्या संधी बऱ्याच आहेत पण नेमकं सिलेक्ट करताना आणि मुलं पण शिकत असतात त्यामुळे कदाचित कन्फ्युजन होऊ शकतं. तर याच्यामध्ये ना ऍक्च्युली चार वर्षाच्या प्रवासात आणि दोन वर्षाच्या प्रवासामध्ये फॅकल्टीला पण माहीत असतं की कुठल्या स्टुडंटची काय क्वालिटी आहे. बरोबर. त्यामुळे जो तो पण विद्यार्थी फॅकल्टी सोबत डिस्कस करतो आणि मग ठरवलं जातं की अच्छा तुझा हा ट्रेट आहे, तुझी ही एक मेन पॉझिटिव्ह बाजू आहे, ती तू पुढे नेऊ शकतोस आणि यू विल बी तू त्या भागात जास्ती सक्सेसफुल होईल हे ठरवलं जातं. तर एक त्या जर्नीमध्ये आपोआप तो मुलगा आणि विद्यार्थी तो बरोबर फोकस होऊन एक करिअर पर्यंत पोहोचतो. बरोबर. म्हणजे थोडक्यात काय तर सल्ला तज्ञांचा घेणं केव्हाही चांगलंच नाही का. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. अक्षता आपल्याशी बोलतायत जवारहून. नमस्कार मॅडम. मी हर्षदा तामोरे बोलते जवारवरनं. माझा असा प्रश्न आहे की मी एक हाऊस वाईफ आहे तर मला पुढे म्हणजे शिक्षण तर घेता येणार नाही कॉलेजमध्ये जाऊन आणि मी शिवण क्लास केलेला आहे, तर मला असं कोणतं पुस्तक आहे का त्याच्या थ्रू मी फॅशन डिझायनिंगच बघून घरच्या घरी करू शकते, ड्रेस वगैरे शिवू शकते वगैरे. असं मी ब्लाऊज शिवते पण त्याच्यात पण व्यवस्थित मला एवढं जमत नाही, तर मला असं व्यवस्थित परफेक्ट यायला पाहिजे, तर मग असं कोणतं पुस्तक वगैरे बघून मला करता येईल का. धन्यवाद मॅडम. काय सांगाल मॅडम? त्याला पॅटर्न मेकिंगचे वेगवेगळे पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत किंवा क्रिएटिव्ह पॅटर्न मेकिंग पण त्या पुस्तक घेऊन स्वतःच शिकून करू शकतील. मी पुस्तकांचं तर हे आहे पण कुठे ना कुठे त्यांना एक जर त्यांना ती ऑप्शन आहे की ते 6 महिन्याचा किंवा वर्षभराचा पार्ट टाइम कोर्स, पण आता तिथून त्यांना येणं जरा कठीण आहे, नाही तर असे आमच्या इथे 6 महिन्याचे 3 महिन्याचे पण कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये त्यांना शिकता येईल. कारण की पुस्तक घेऊन त्यांना एकदा वाचून ते कळणं पण हे आणि मोठा प्रॉब्लेम हे आहे की फॅशन हे आलं वेस्टर्न साईडहून म्हणजे बाहेरून प्रदेशातून आलं होतं इथे, पण आपण कधी त्याला तसं डॉक्युमेंट केलं नाही कधी, तर त्याच्यामुळे
सगळे जे पुस्तक आहेत हे सगळे ते मेनली इंग्लिश मध्ये येतात. आता त्याच्यामध्ये आपल्याला ते ट्रान्सलेशन करून त्याला समजून करणं ते थोडं हे जाणार, पण एक नुसतं मी सांगू शकते की आपल्याला आजूबाजूला काय घडून राहिलंय, काय चालू आहे, लोकांनी काय घातलंय ते बघून आणि एक स्वतःच्या अनुभवावरती जे शिक्षण म्हणजे एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर आपण म्हणतो, तर त्याच्यावरती पण ते बऱ्यापैकी शिकू शकतात. वेळ लागेल, मे बी कोणाकडनं शिकलं तर ते 3 महिन्यात शिकतील, ह्याच्यामध्ये त्यांना 1 वर्ष 1.5 वर्ष चुका करून पण आपण शिकतो, तर त्याच्याने थोडं करत करत त्यांना थोडा वेळ लागेल कदाचित गोष्टीला त्याला एक्सेप्ट करायला. बरोबर. आता तुम्ही उल्लेख केला की एक 6 महिन्याचा किंवा 3 महिन्यांचा म्हणजे छोट्या कालावधीसाठी सुद्धा हे फॅशन डिझायनिंगचे कोर्सेस उपलब्ध आहेत, तर त्याविषयी काय सांगाल मॅडम? हेच ऍक्च्युली जे स्वत ऑलरेडी या क्षेत्रात आहेत पण त्यांना फॉर्मल ट्रेनिंग नाही आहे, अशांसाठी हा एक पूरक अभ्यासक्रम म्हणून सीई कंटिन्युअस प्रोग्राम आमच्याकडे आहे. तर ते भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे आहे, वेगवेगळ्या टाइम पिरियडचे आहे, किंवा 3 महिन्याचे सर्टिफिकेट कोर्स आहेत, 6 महिन्याचे आहेत, 1 वर्षाचे आहेत, किंवा 2 वर्षाचा डिप्लोमा सुद्धा आहे. आणि त्या व्यतिरिक्त कस्टमाइज प्रोग्राम पण आम्ही चालवतो की एखाद्या कंपनीला काही एम्प्लॉईसाठी एक ठराविक वेगळं नॉलेज त्यांना द्यायचं असेल तर ते कस्टमाइज करून त्यांना काय ज्ञान हवं आहे तो करिक्युलम आम्ही बनवून मग त्यांना तो MDP म्हणजे मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम हा सुद्धा आम्ही राबवतो. तर वेगवेगळे आहेत, जसं त्यांनी आता सांगितलं की एवढ्या ह्याच्यावर पण त्यांना शिकण्याची इच्छा आहे आणि सेल्फ फक्त रीडिंग करून शिकणं हे पण अवघड आहे, श्वेताने जे म्हटलं ते आहे. तर अगदी छोटे कॅप्सूल कोर्सेस पण आहेत, जर त्यांनी कॉन्टॅक्ट केला तर त्याबद्दल त्याविषयी आणखीन काय अपॉर्च्युनिटीज आहे हे बघितल्या जाऊन त्यांना मार्गदर्शन केल्या जाईल, नक्कीच काहीतरी होऊ शकतं त्याच्यावर. याविषयी जाणून घ्यायचे पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. कविता सोनावणे आपल्याशी बोलतात वडगावहून. नमस्कार. हा नमस्कार, बोला. मॅम, मी कविता नंदकुमार सोनावणे बोलते. बोला. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. हा आपला प्रश्न विचारा मॅडम. मॅडम, मी गुजरातहून फॅशन डिझाईन केलेलं आहे. बरं मॅडम, मी गुजरातहून फॅशन डिझाईन केलेलं आहे. तुम्ही सलग प्रश्न विचारा, आपला आवाज माझ्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतो. मॅडम, मॅडम मी गुजरातहून फॅशन डिझाईन केलंय. मी भडगाव तालुक्यात छोट्याशा गावामध्ये एक क्लासेस घेते प्रायव्हेट. तर मला बुटीक जर चालू करायचं राहिलं मॅडम तर आपल्याकडनं काही मार्गदर्शन मिळेल का? बरं बरं, धन्यवाद. गुजरातमधून फॅशन डिझायनिंग केलेलं आहे आणि छोट्याशा गावात त्या क्लासेस सुद्धा घेत आहेत, तर त्यांचं स्वतःचं जर बुटीक सुरू करायचं असेल तर काय मार्गदर्शन कराल? कुठलाही व्यवसाय पहिले सुरू करायच्या आधी ना तुम्हाला थोडी माहिती पाहिजे की तुम्ही हा जो करतात, बुटीक चालू करत आहात तुम्ही, तर हे कोणासाठी करणार आहात, तुमचे क्लायंट काय आहेत, त्याच्यामध्ये त्यांची किती ह्याच्याने काय प्राईजमध्ये ते लोक विकत घ्यायला तयार होणार आणि येते ते समजून जर तुम्ही सुरू केलं की तुम्हाला आता मी मुलींसाठी करणारे बनवणार की बायकांसाठी बनवणार इंडियन ब्लाऊज आणि कुर्ता डिझाईन करणार, त्या हिशोबाने तुम्ही विचार करून जर माहिती पहिले रिसर्च केली तर तुम्हाला इझिली उघडता येईल तुमचं बुटीक. मला थोडक्यात माहिती घेणं फार गरजेचं आहे, नाही का? अगदी थोडक्यात खरं तर हा विषय खूप मोठा आहे आणि आता घड्याळ खुणवायला लागले, त्यामुळे अगदी थोडक्यात या क्षेत्रामध्ये आल्यानंतर भविष्यातल्या संधी कोणत्या असू शकतात किंवा या क्षेत्रात येणाऱ्या आमच्या या तरुण प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? अगदी थोडक्यात दोघींकडनं सुद्धा जाणून घ्यायला आवडेल, काय सांगाल? अगदी थोडक्यात म्हटलं तर अपॉर्च्युनिटीज अनलिमिटेड असं आपण म्हणूया आणि कल्पकतेला काय अंत नाही आहे, क्रिएटिव्हिटीला काही अंत नाही आहे, ती कुठल्या लेवलपर्यंत न्यायचं हे त्या विद्यार्थ्यावर अवलंबून आहे आणि खूप बेटर प्रॉस्पेक्ट्स या एरियामध्ये आहेत. बरोबर. मॅडम तुम्ही काय सांगाल? रोटी कपडा मकान ही आपले 3 इम्पॉर्टंट गरजी आहेत, तर त्याच्यामधनं कपडा हे लागणारच आणि हे एव्हरग्रीन करिअर अपॉर्च्युनिटी राहणार, त्याच्यामध्ये तुम्ही कसं तुमची जागा करणार ते तुमच्यावरती आहे. बरोबर. थोडक्यात काय कुठल्याही क्षेत्रात गेल्यानंतर परिश्रम हे हवेतच, मग फॅशन डिझायनिंग क्षेत्रामध्ये तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पकतेला खूप वाव आहे, त्यामुळे या क्षेत्रात जर करिअर करायचं असेल तर मला वाटतं स्वतःच्या कल्पनाशक्तीला चांगला वाव देऊया आणि अथक परिश्रमांची जोड देऊया, नाही का? कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवायचं आहे, पण त्यापूर्वी उद्याचा सखी सह्याद्रीचा विषय काय आहे तो पाहून घेऊया. उद्याचा आपला विषय आहे नेत्रदान श्रेष्ठदान. नेत्रदान 15 निमित्ताचा उद्याचा हा कार्यक्रम आहे, ज्यामध्ये सहभागी होणार आहेत नेत्ररोगतज्ञ डॉक्टर अजय दुधानी, ज्यांच्याशी तुम्ही थेट संपर्क साधू शकता किंवा आमच्या ईमेल आयडीद्वारे सुद्धा तुमचे प्रश्न विचारू शकता.
आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आमच्यापर्यंत जरूर येऊ द्या. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook.sakhisahyadri.dd. या आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. याशिवाय sakhisahyadri@gmail.com या ईमेल आयडीवर मेल्सद्वारे सुद्धा तुमचे अभिप्राय नोंदवू शकता. आज मात्र कार्यक्रमात इथेच थांबण्याची अनुमती घेते. तुम्ही दोघी इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद.